ज्या 6 राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण घालवलं आहे, महाराष्ट्राला आम्ही जबाबदार असतो, मग भाजपच्या प्रदेश राज्यामध्ये भाजप जबाबदार नाही काय? भाजपाला त्याचं उत्तर द्यावं लागेल। महाराष्ट्रात आम्हाला दोषी धरताय, तर मग इतर राज्यामध्ये कोणाला दोषी धरणार? मंत्री विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत। विजयजी, आज सगळ्यात मोठी बातमी की ओबीसी आयोगाचा अहवाल नाकारला गेलाय। आपण ओबीसी नेते आहात आणि ओबीसी आरक्षणासाठी आतापर्यंत बरीचशी लढाई आपण लढलेला आहात, काय सांगाल? आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, पण हे सांगतोय की आता 1 वाजता कॅबिनेट पुढे मीटिंग आहे, त्यावर चर्चा करू आणि पुढचं काय ठरवायचं ते ठरवू। राज्य सरकार म्हणून आम्हाला जे जे गोष्टी करायच्या त्या त्या सर्व गोष्टी आम्ही केल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयापुढे ज्या मांडायच्या ते सर्व गोष्टी मांडलेल्या आहेत। ज्यांना ज्या गोष्टी जी माहिती मागितली ती सर्व माहिती आम्ही त्यांना दिलेली आहे। आता कॅबिनेटपुढे चर्चा झाल्यानंतर पुढची दिशा ही ठरवली जाईल, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत ही आमची काल भूमिका होती, आजही आहे आणि उद्या राहणार। मात्र येणाऱ्या निवडणुकांवर याचे कसे पडसाद असतील, कारण महाराष्ट्रामध्ये रस्त्यापुरती थोडी आहे, मध्य प्रदेशात तेच घालवलं त्यांनी, डेटा असताना दिला नाही, कर्नाटकामध्ये तेच झालं आहे, बिहारमध्ये तेच आहे। ज्या 6 राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण घालवलं आहे, महाराष्ट्राला आम्ही जबाबदार असतो, मग भाजपच्या प्रदेश राज्यामध्ये भाजप जबाबदार नाही काय? भाजपाला त्याचं उत्तर द्यावं लागेल। महाराष्ट्रात आम्हाला दोषी धरताय, तर मग इतर राज्यामध्ये कोणाला दोषी धरणार? मात्र येणार काँग्रेसच काय, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत महापालिकांच्या, त्या सुद्धा सगळ्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे, याचं पाप त्यांचं भोगावं लागेल। ओबीसीचं नुकसान करण्याचं पाप कोणी केलं असेल तर त्यांनी केलं। मात्र राज्य सरकार कमी पडलं असं सुद्धा आरोप? अजिबात नाही, कमी पडलं नाही। ज्या गोष्टी करायला पाहिजे आम्ही उभं राहू काय? वकील लावले, ज्या वकील लावले त्यांना जी माहिती पाहिजे ती माहिती दिली, सर्व गोष्टी आम्ही उपलब्ध करून दिल्या। त्यांना इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे होता तो दिला, काही ठेवलं नाही। आता जर हा निकाल आमच्या विरुद्ध आहे असं मी म्हणत नाही, तो 6-7 राज्यांसाठी सुद्धा आहे, तिथे सुद्धा ओबीसीचं आरक्षण घालवलं आहे। सर, आपण ओबीसी नेते आहात, महापालिका निवडणुका आपण ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ देणार नाही, हाच पवित्रा हीच भूमिका कायम ठेवणार आहात का? 100% आम्ही ओबीसी शिवाय निवडणुका होऊ नयेत आणि होणार नाहीत याची आम्ही खबरदारी घेऊ। नक्की त्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असा पवित्रा अशी भूमिका आता विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली आहे। कॅमेरामन धर्मेंद्र समनेश्वर पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।